अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले प्रफुल्ल लोढा यांनी आपल्या नातवाच्या स्मृतीप्रित्यर्थ कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये गोरगरिबांना शासनामार्फत सहायता करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यासाठी 1,11,000 रुपयांचा धनादेश जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या स्वाधीन केला आहे, तर शासनाच्या वतीने तहसीलदारांनीही त्यांचे आभार मानले आहे। आज रोजी माझा नातू तनिष पवन लोढा याच्या स्मृतीप्रित्यर्थ मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब व आयबीएन लोकमत यांच्या हाकेला उत्तर म्हणून मी आज कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायतानी जे 1,11,000 रुपयाचा चेक देत आहे व 200 लोकांना 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1/2 किलो तेल, 1/2 किलो डाळ असे वाटप करीत आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे मेसेज द्यायला पाहिजे की आज आपल्या देशावर, आपल्या महाराष्ट्रावर फार मोठं संकट कोसळलेलं आहे, तरी ज्याच्याकडून होईल त्याने सर्वपरी मदत करायला पाहिजे। शासकीय अधिकारी, तहसीलदार असो, पोलीस स्टेशन असो, गॅस एजन्सी, मेडिकल स्टोअर, जे अत्यावश्यक सेवा आहे, किराणा दुकानदार, हे अहोरात्र त्यांचा जीव धोक्यात घालून जनतेसाठी काम करीत आहे, परंतु काही हुल्लडबाज जनता ही त्यांना प्रतिसाद न देता त्यांच्याशी उज्जतबाजी करीत आहे। तरी माझी तमाम जनतेला नम्र विनंती आहे की हे सर्व जे काय चाललं आहे ते आपल्यासाठी चाललं आहे, आपण आपल्या घरात राहून ह्या देशाच्या सर्वभौमसाठी आपण सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, याच्यामध्ये आपलं सर्वांचं, आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल। आणि माझं म्हणणं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत जर पोहोचलं तर माझी नम्र विनंती आहे की जे परराज्यातून आपल्याकडे लोक आलेले त्यांना त्या राज्यात पोहोचवण्याची व्यवस्था जर केली तर महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र प्रशासनाचा जो लोड आहे तो 75% कमी होईल, कारण ते लोकही जे आहे ते रस्त्यात आहे, त्यांना घर नाही, दार नाही, इकडे त्यांचे घरदारचे लोक विभेदित आहे, त्याच्यात जे कोरोना बाधित आहे ते आता सर्व मिक्सिंग झालेले आहे। तरी महाराष्ट्र शासनाने जमिनीवर राहून ह्या गोष्टीचा जर शांततेत विचार केला तर 75% लोड हा महाराष्ट्र शासनाचा कमी होईल व परराज्यातील जनतेला 2 दिवसामध्ये काही करून व्यवस्था करून आपण जर परराज्यात पाठवलं तर महाराष्ट्राच्या जनतेला याचा चांगला फायदा होईल व महाराष्ट्रातली जी सुखसुविधा आहे ती जनतेपर्यंत चांगली पोहोचवण्यात येईल। तरी माझी महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे व सर्व तमाम जनतेला नम्र विनंती आहे की आपण आपल्या घरात थांबा, डिस्टन्सन पाळा व शासनाचे सर्व नियम आपण पाळा, हेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।